बुलढाण्यामध्ये 12वीचा गणिताचा पेपर फुटल्याची चर्चा. परीक्षा सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासातच पेपर फुटला. संपूर्ण माहिती घेतल्यानंतर बोर्डाकडून प्रकरणावर प्रतिक्रिया येणार. 12वीचा गणिताचा पेपर समाज माध्यमांवर व्हायरल. बुलढाण्यामधील गटशिक्षण अधिकारी श्रीकांत गावडे यांनी दिली पोलिसांमध्ये तक्रार. 12वीच्या पेपरफुटीचे विधानसभेतही पडसाद. पेपरफुटीमुळे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं काय, सरकार काय करणार? विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा सवाल. छत्रपती संभाजीनगरमध्ये 12वीच्या गणिताची उत्तरपत्रिका घेऊन विद्यार्थी पळाला. नागसेन माध्यमिक विद्यालयामधील घटना. 10वीच्या परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवणाऱ्या कॉपी बहाद्दराची पोलिसांकडून धुलाई. व्हिडिओ व्हायरल. जळगाव जिल्ह्यातल्या परीक्षा केंद्रावरील व्हिडिओ. जळगावमध्ये कॉपीयुक्त अभियानाचा पज्जा. 10वीच्या परीक्षेच्या पहिल्याच मराठीच्या पेपरसाठी विद्यार्थ्यांना पुरवण्यात आली कॉपी. जळगावमधल्या कानडदा येथील आदर्श हायस्कूलच्या परीक्षा केंद्रावरील प्रकार. नाफेडच्या माध्यमातून आतापर्यंत 18,000 क्विंटल कांद्याची खरेदी. बाजार समितीमध्ये लवकरच कांदा खरेदी सुरू करून खरेदी केंद्रही वाढवली जातील. उपमुख्यमंत्र्यांची विधानसभेमध्ये ग्वाही. बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी केंद्र सुरू करण्याचं फडणवीसांचं आश्वासन, पण समित्यांना कोणत्याही सूचना नाही. शेतकरी आणि समित्यांमध्ये संभ्रम कायम. अमलकी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात द्राक्षांची सजावट. सजावटीसाठी 1 टन द्राक्षांचा वापर. पुणे आणि बारामतीमधल्या भाविकांकडून द्राक्ष सजावटीची सेवा. अमलकी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या गाभाऱ्याला सजावटीसाठी वापरलेली द्राक्ष अर्ध्याच तासात गायब. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी द्राक्षांचे घड पळवल्याचा आरोप. चौकशीची मागणी. नंदुरबार जिल्ह्यातील बाजारपेठा होळीसाठी सज्ज. होळीनिमित्त बाजारात विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवायला सुरुवात. दरवर्षी लाखोंची आर्थिक उलाढाल. येत्या 10 दिवसांपासून बीडच्या अंबाजोगाईमध्ये पाणीपुरवठा बंद असल्यामुळे नागरिकांचे हाल. नगरपालिकेनं पाणीपुरवठा पूर्ववत करण्याची नागरिकांची मागणी. विदर्भातील गोसीखुर्द धरणाशी संबंधित असलेली नेरला उपसा सिंचन योजना जवळपास पूर्ण. 16,000 हेक्टर शेती काही दिवसातच सिंचनाखाली येणार. राज्य सरकारच्या मागणीनंतर केंद्र सरकारनं औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव असं नामकरण केलं. त्यानंतर आता वाशिमचं नाव वत्सगुल्म करा असं जुन्या मागणीला उजाळा. औरंगाबाद महानगरपालिकेचं नावही आता छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका असणार. महानगरपालिकेचा निर्णय. शिमगोत्सवासाठी उद्यापासून रोहा चिपळूण मार्गावर मेमू सेवा. रेल्वे गाड्यांना होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेचा निर्णय. पुणे रेल्वे स्थानकाच्या यार्ड रिमॉडेलिंगचं काम लवकरच सुरू होणार. 6 मार्चपासून पुणे सोलापूर गाडी हडपसर टर्मिनलमधून सोडण्यात येणार. नागपूरमधील आर संदेश ग्रुपवर ईडीची धाड. रामदेव अग्रवाल यांच्या घर आणि कार्यालयामध्ये छापेमारी. आर संदेश ग्रुपच्या जमीन खरेदी प्रकरणी छापेमारी. गडचिरोलीमध्ये सूर्जागड ओलंदा परिसरात नक्षलवाद्यांकडून जाळपोळ. 3 वाहनं आणि पुलाच्या बांधकामावरील साहित्याला आग लावली. ट्रक टेम्पो ही अवजड वाहनं चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला बेड्या. 4,75,00,000 ट्रक आणि टेम्पो कार जप्त. शिर्डी नाशिक महामार्गावर 4 वाहनांची एकमेकांना धडक. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही, पण वाहनांचं मोठं नुकसान. पालघर जिल्ह्याला कुपोषणाचा विळखा वाढला. तीव्र कुपोषित बालकांची संख्या 144 तर मध्यम तीव्र कुपोषित बालकांची संख्या 1,895. महिला आणि बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांचं लेखी उत्तर. गोंदियातील 40 कोचिंग क्लासेसकडे कोट्यवधी रुपयांचा मालमत्ता कर स्थगित. 7 दिवसात कर भरला नाही तर नगर परिषद टाळे ठोकणार. हिंगोलीमध्ये अवैध गांजाची तस्करी करणाऱ्यांवर पोलिसांनी छापा मारून 9,65,000 गांजासह 14 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. बीडच्या अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात आणि रुग्णालयात पैसे घेऊन पदभरती. लव जिहाद धर्मांतर गोहत्या विरोधी कायद्यासाठी यवतमाळच्या नेरमध्ये हिंदू जनगर्जना मोर्चा. नंदुरबार बाजार समितीमध्ये गव्हाची आवक सुरू. 1,000 क्विंटलपेक्षा अधिक आवक दररोजची.
कोकणातून आंब्याच्या 7,500 पेट्या मुंबईमध्ये, रत्नागिरी जिल्ह्यातील 20% पेट्यांचा समावेश. यंदा हापूस आंबा मागच्या 20 वर्षांच्या तुलनेमध्ये कमी तयार झालाय. उष्णतेच्या हापूस आंब्याला फटका बसलाय, तसंच थ्रिप्स रोगाचाही प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे आंबा बागायतदार शेतकऱ्यांपुढे नवं संकट. फी भरली नसल्याचं कारण देत विद्यार्थ्यांना शाळेच्या गेट बाहेर ठेवलं, अहमदनगरमधल्या आठवे पाटील पब्लिक स्कूलचा प्रताप. गेल्या वर्षभरापासून जळगावमधील प्रवासी विमानसेवा बंद, विमानसेवा प्राधिकरण जळगावमधील विमानसेवेचा गाशा गुंडाळणार असल्याची चर्चा. अमालकी एकादशीनिमित्त संतनगरी शेगावमध्ये दर्शनासाठी हजारो भक्तांची मांदी आली. समृद्धी महामार्गाला जमिनी द्यायला नांदेडमधल्या 12 गावातल्या शेतकऱ्यांचा विरोध, सरकारकडून जमिनींसाठी कमी दर मिळत असल्यानं नाराजी. मलंगड वक्फ बोर्डाकडे हस्तांतरित करण्याचा डाव, हिंदूंचा आरोप. 5 मार्चला हिंदूंकडून श्रीमलंग जागरण धर्मसभेचं आयोजन. सोलापूरमध्ये पाणीपुरवठा सुरळीत नसल्यामुळे भाजपचे माजी नगरसेवक आक्रमक, पालिका आयुक्तांच्या केबिनच्या समोर मडकं फोडलं. नंदुरबारमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेश पाटील यांना अटक. लाचखोर अभियंत्याला 3 लाख रुपयांची लाच घेताना अटक. शहादा येथील शासकीय निवासस्थानी नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. भंडाऱ्याजवळील पलाडी इथे ट्रक आणि टेम्पोमध्ये अपघात, दोघे जण जखमी. वर्ध्याच्या गौळभोसा इथे शेतात विहिरीचं काम सुरू असताना विहीर खचली, 2 मजुरांचा मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू. बुलडाण्यामध्ये खासगी लक्झरी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात, दुचाकीस्वार गंभीर जखमी. वारंवार कार्ड टाकूनही पैसे निघत नसल्यामुळे एटीएम मशीनची स्क्रीन फोडली, मलकापूर एसबीआय शाखेतला प्रकार. रात्री शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला, बुलढाण्यातल्या चिखलीमधील करतवाडी शिवारातील घटना. अमरावतीच्या सायन्स कोर मैदानामध्ये 1 ते 5 मार्चपर्यंत भव्य कृषी महोत्सवाचं आयोजन. वाशिम राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांचा मोदींच्या गाण्यावरचा डान्स व्हायरल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.